नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील माने आपल्या कोकणकर स्वप्नील या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण एक रोड ट्रिप पाहणार आहोत जी वैभववाडीपासून माझ्या गावापर्यंत म्हणजे भुईबावड्यापर्यंत जाणारी आहे. मित्रांनो, कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात उंच उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग पसरलेल्या समुद्र. त्याचबरोबर पश्चिमेकडील अथांग सागर तर पूर्वेकडील आबाळ अशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे उंच उंच कडे आणि यातील मधला भूप्रदेश म्हणजे आपला कोकण. खरं तर कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेले मुक्त हस्त उधळण. सागर किनारे बंदरे, किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याचे कुंड, धबधबे, मंदिरे, जत्रा, उत्सव, विविध जाती प्रजातीचे पशु पक्षी, विविधतेने नटलेला हिरवागार निसर्ग, कोकणातल्या लोकांची अवस्था म्हणजे अगदी कस्तुरी मुर्गासारखीच. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी हिरवी गर्द झाडी, समोर निळेशार आकाश, पांढरे शुभ्र ढग, डोंगर उतारावरून केलेली भात शेती म्हणजे जणू स्वर्गाचा आवासच. आम्ही जसे जसे पुढे जात होतो तसे पाहायला मिळत होते ते म्हणजे शेतात काम करणारे शेतकरी. जून महिना संपत आला होता तरीही अजून सूर्यनारायण आपले दर्शन घडवतच होता. पाऊस मधून मधून कमी जास्त होत होता, तसा शेतीलाही जोर आला होता. कोकणची आणखीन एक दुसरी ओळख म्हणजे लाल माती. कोकणात यायचं आणि लाल माती पाहणं म्हणजे एक वेगळंच सुख. जसे जसे पुढे जात होतो तसे तसे पाहायला मिळत होते अगदी हिरवीगार चादर लिहून नटलेला निसर्ग आणि रस्त्याच्या मधून वाट काढत जाणारा हा रस्ता. खरं तर पावसाळ्यात कोकण स्वरूप पाहण्याजोगं असतं. एक वेगळाच अनुभव पाहायला आपल्याला मिळतो, जसे की आपण आत्ता पाहत आहोत. आत्ता दिसणारा कोकण आणि उन्हाळ्यामध्ये दिसणारा कोकण यामध्ये कितीतरी खूप अंतर पाहायला मिळतं. पण ज्यावेळी पाऊस सुरू होतो, ढग बरसू लागतात, सर्वीकडे पाणी वाहू लागतं आणि निसर्ग आपले रूप बदलतो, त्यावेळी हा वेगळाच अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. जसे की आत्ता आपण पाहत आहोत एक प्रसिद्ध ठिकाण ज्याला वजर असे म्हणतात. भुईबावडा गावाच्या वरती गगनगड आहे आणि गगनगडाच्या पायथ्यातून एक गड नदी आणि दुसरी सुख नदी उगम पावते
आणि तीच नदी पुढे येऊन गावाच्या सीमेबाहेर या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि संगमाच्या काही अंतरावरचे ठिकाण आहे वजर. अगदी भर उन्हाळ्यात या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळते. रस्त्याच्या दोन्ही साईडला उंच उंच झाडे, तसेच बाजूला शेतजमीन, डोंगर उतारावरून दिसणारी शेतजमीन मनाला अगदी वेगळाच आनंद देऊन जाते. त्या लाल मातीतच कौलारू तुमदार दिसणारी घरे अगदी आलिशान बंगल्यापेक्षाही सुंदर दिसतात. समोरचे विहंगम दृश्य आपण पाहू शकता. पाण्याने तुडंब भरलेल्या मळ्या आणि त्यामध्ये वरून वाहणारे धबधब्यासारखे पाणी, एक वेगळेच स्वर्ग सुरू आहे. हिरवीगार गर्द झाडी आणि पाण्याने भरलेल्या तुडंब मळ्या म्हणजे कोकणचं खरं दर्शन इथेच घडतं. तर मित्रांनो, हा आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपलं यूट्यूब चॅनल कोकण पर स्वप्नील सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सर्वांना व्हिडिओ शेअर करा.